अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. आज ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चाही झाली. यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती मोदी आणि ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याकरता दोन्ही देशात 300 कोटी डॉलर्सचाच म्हणजे जवळपास 21,000 कोटी रुपयांचा करार करण्यात आला. अमेरिका भारताला अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर पुरवणार आहे, तर भारताची ऊर्जा आणि इंधनाची गरज भागवण्याकरता अमेरिका कटिबद्ध असल्याची ग्वाही ट्रम्प यांनी दिली आहे. अत्याधुनिक रक्षा उपकरण व प्लेटफॉर्म पर सहयोग से भारत की डिफेंस क्षमता में बढ़ोतरी हुई है. हमारे डिफेंस मैन्युफैक्चरर्स एक दूसरे की सप्लाई चेन्स का हिस्सा बन रहे हैं. भारतीय फोर्सेस आज सबसे अधिक ट्रेनिंग एक्सरसाइजेस यूएसए के फोर्सेस के साथ कर रही है. पिछले कुछ सालों में हमारी सेनाओं के बीच इंटर ऑपरेबिलिटी में अनप्रेसिडेंटेड वृद्धि हुई है. फ्रेंड्स, इसी तरह हम अपने होमलैंड्स की सुरक्षा और अंतर्राष्ट्रीय अपराध से लड़ने के लिए भी सहयोग बढ़ा रहे हैं. आज होमलैंड सिक्योरिटी पर हुए निर्णय से इस सहयोग को और बल मिलेगा. Prime Minister Modi will agree that this has been a very productive visit for both of our countries. Earlier today, we expanded our defense cooperation with agreements for India to purchase more than $3 billion of advanced American military equipment, including Apache and MH-60 Romeo helicopters, the finest in the world. These deals will enhance our joint defense capabilities as our militaries continue to train and operate side by side. अनंतपमा भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण करारामुळे भारताची ताकद जी आहे ती कैक पटीने वाढलेली. अर्थातच इकडे पाकिस्तान आणि चीन कशा पद्धतीने पाहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्या सगळ्यावरतीच आपण चर्चा करूयात. आपल्याबरोबर देशाचे माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे सर आहे. देवरे सर, या सगळ्यामुळं म्हणजे विशेषतः हे करार झाल्यानंतर भारत अमेरिकेची ही वाढती मैत्री पाहता चीनला पाकिस्तानला आपली धोरणं बदलावी लागतील असं वाटतं आपल्याला? आज जो 3 अब्ज डॉलरचा जो करार झाला त्याच्यामधून आपल्याला अपेचे आणि MH-60 ही अत्यंत आधुनिक अशी हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत. यामुळे भारतीय लष्कराची आणि भारतीय नौसेनेची क्षमता नक्कीच वाढेल आणि आपले दोन्ही ॲडव्हर्सरी जे आहेत पाकिस्तान आणि चीन यांच्या संबंधी आपल्याला जे संरक्षणासाठी नेहमीच सज्ज राहावं लागतं तर त्या दृष्टीने अमेरिकेच्या या संरक्षण सामग्रीचा आपल्याला साहजिकच उपयोग होईल. हिंदी आणि प्रशांत महासागरामध्ये भारत अधिकाधिक कार्यरत आहे. अमेरिकेची सुद्धा खूप अशी भारताकडनं अपेक्षा या बाबतीमध्ये आहे. जी दिवसेंदिवस पूर्व आशिया किंवा आखाती देशामध्ये सुद्धा अमेरिका जसं जसं हळूहळू तिथून आपलं पाऊल काढेल तिथे संरक्षणासाठी भारताची गरज भासेल आणि दहशतवादाविरुद्धसुद्धा आपण पाकिस्तानच्या विरोध जो लढा चालवलेला आहे या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला अत्यंत जागरूक आणि खंबीर असायला पाहिजे. निश्चितच, आणि या करारांमुळे निश्चितच भारताची ताकद वाढती आहे आणि पुढच्या काही काळामध्ये आपल्याला कळेलच या दोन देशांनी आपली रणनीती बदलली तर नेमके कसे परिणाम होतात हे आपल्याला कळेलच. धन्यवाद देवरे सर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.